नमस्कार मी ज्योति न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत मी पुन्हा येईल असं ठणकावून सांगणारे देवेंद्र फडणवीस हेच नवे मुख्यमंत्री असणार या गृहितकाला काला स्वतः त्यांनीच मोडीत काढलाय पुन्हा आलोय असं देवेंद्र फडणवीस हे पत्रकार परिषदेत सांगतील असं वाटत असताना फडणवीस यांनी मास्टर स्ट्रोक लगावलाय आणि सेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असतील असं जाहीर केलंय भाजपकडे सर्वाधिक संख्याबळ असतानाही भाजपाने सर्वच राजकीय जाणकारांना चकवा दिलाय एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होत असताना भाजपाची ही मोठी खेळी नक्कीच ठरली आहे याबाबत नक्की काय वाटतं आणि हे धक्कादायक तंत्र नक्की काय याबाबतची अधिकची माहिती जाणून घेऊयात न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीचे संपादक शिवाजी शिर्केसर यांच्याकडून सर, सर काय सांगाल प्राप्त राजकीय परिस्थितीबाबत मराठा कार्ड वापरतानाच शिवसैनिकाला न्याय देत असल्याचं जाहीर करत देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेला मास्टर स्ट्रोकमधून भल्या भल्यांची मती गुंग झाली आहे या संपूर्ण घटनाक्रमकावर ज्योती नऊ दिवसांचं सत्ता नाट्य संपुष्टा देत असताना खरं तर तिसावे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हेच असतील असं वाटत असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं गेलं फडणवीस यांना मुख्यमंत्री करून न होणारी बिरीज एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करून केली गेली असंच म्हणावं लागेल कारण शिंदे यांना मुख्यमंत्री करून भाजपाने शिवसेना नेतृत्वाची गुची करून टाकली शिवसैनिकांच्या मनातील रोष कमी करतानाच भाजपाने मराठा चेहरा राज्याच्या जनतेसमोर आणला आहे ज्योती खरं तर मी याआधी विश्लेषण करताना जे सांगितलं होतं ते आता तंतोतंत लागू पडताना दिसत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आडून आता भाजपा दुसरी लढाई खेळू पाहत आहे शिवसेना म्हणजेच आम्ही आहोत आणि धनुष्यबाण हे चिन्ह आमचे आहे असा दावा आता एकनाथ शिंदे करू शकतात सध्याच्या निवडणूक आयोगाची अवस्था लक्षात घेता हा दावा मान्य होण्यास काहीच अडचण येणार नाही भाजपाने आता एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसैनिकांवर जाळं टाकलं आहे या जाळ्यात बरेचण अडकतील त्याहीपेक्षा आता एकनाथ शिंदे हे सेनेच्या उरल्या सुरल्या आमदारांना आणि खासदारांना पक्षाधी देतील तो त्यांना पळावा लागेल एकूणच मी आधी सांगितल्यानुसार भाजप आता ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचं कार्यसिद्धीस म्हणजेच सेनेला संपविण्यास सज्ज झाला आहे त्याची सुरुवात एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून झाली असंच म्हणावं लागेल सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच येते मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी आता एकनाथ शिंदे व त्यांच्या टीमची मोलाची साथ भाजपला मिळणार हे लपून राहिलेलं नाही याशिवाय ठाणे महापालिकेची निवडणूक आहे त्या पाठोपट जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत देवेंद्र फडणवीस यांनी कोणतंही मंत्रिपद घेणार नसल्याचं म्हणजे मंत्रिमंडळात राहणार नसल्याचं मराठा कार्ड वापरतानाच शिवसैनिकाला न्याय देत असल्याचं जाहीर करत देवेंद्र फडणवीस यांनी लगावलेल्या मास्टर स्ट्रोक मधून भल्याभल्यांची मती गुंग झाली आहे या संपूर्ण घटनाक्रमावर आमचं लक्ष असणार आहेच आणि याबाबतचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच तोपर्यंत तुम्ही पाहत न्यूज फोर सह्याद्री thank you